नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्टडी गाईड्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये डी ई जी वन 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 या कोर्सचे तुमचे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन पाहणार आहोत हे जे क्वेश्चन आहेत म्हणजे आत्तापर्यंत आपण जे क्वेश्चन पाहिलेले आहेत ते जास्त हेच रिपीट झालेले क्वेश्चन आहेत त्याच्यामुळे हे खूप महत्त्वाचे तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत तर आत्ता आपणही दुपारी आज व्हिडिओ टाकलेला होता म्हणजे मी आत्ता बायो वन वन वनचा व्हिडिओ टाकलेला आहे तर त्यानंतर आता डी ए जी वन वन वनचा हा व्हिडिओ आहे तर सेमिस्टर एंड एक्झामिनेशन बी एस सी ॲग्रिकल्चर सेमिस्टर फर्स्ट कोर्स नंबर डी जी वन 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 प्लस झिरोचा हा कोर्स आहे याला प्रॅक्टिकल नाही आहे थेरी चाळीस मार्कची थेरी आहे त्याचं टायटल आहे डेमोक्रेसी इलेक्शन अँड गुड गव्हर्नन्स तर महत्त्वाचे प्रश्न पाहूया पहिला प्रश्न इंग्लिश डी फंडामेंटल राईट्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन अँड डिस्क्राईब इन ब्रीप अनदर क्वेश्चन डिस्क्राईब दी पॉवर अँड ड्युटीज ऑफ ग्रामपंचायत अनदर क्वेश्चन इंग्लिश दी प्रिन्सिपल ऑफ डेमोक्रेसी इन इंडिया अँड एक्सप्लेन एनी टू त्यानंतर ड्रॉ फ्लो चार्ट्स अँड डिस्क्राईब दी थ्री टायर सिस्टीम्स ऑफ द लोकल गव्हर्नमेंट अँड ग्रामपंचायत त्यानंतर राईट इन डिटेल अबाउट थ्री टायर स्ट्रक्चर्स ऑफ द पंचायत राज त्यानंतर सहावा प्रश्न आहे इंग्लिश डिफरंट टाइप्स ऑफ द डेमोक्रेसी अँड एक्सप्लेन एनी टू किंवा याच्या जागी असा पण विचारू शकतात इंग्लिश डिफरंट क्लासिफिकेशन्स ऑफ द डेमोक्रेजी त्यानंतर सातवा प्रश्न आहे डिस्क्राईब फंक्शन ऑफ जिल्हा परिषद आठवा प्रश्न डिफाईन डेमोक्रेसी डिसेंट्रे सेंट्रलायझेशन्स अँड एक्सप्लेन द फ्युचर्स त्यानंतर नववा प्रश्न आहे इंग्लिश द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द गुड गव्हर्नन्स अँड डिस्कस एनी फोर ऑफ द डेम त्यानंतर दहावा प्रश्न डिस्क्राईब शॉर्ट सॅलियंट्स फ्युचर्स ऑफ द सेवंटी थ्री अँड सेवंटी फोर्थ कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट्स ॲक्ट्स त्यानंतर अकरावा प्रश्न आहे एक्सप्लेन दी पावर ऑफ इलेक्शन कमिशन ऑफ द इंडिया बारावा क्वेश्चन एक्सप्लेन दी इलेक्शन ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट ॲट स्टेट लेवल त्यानंतर शॉर्ट नोटसाठी इम्पॉर्टन्ट आहेत चॅलेंज ऑफ डेमोक्रेसी आणि कंपोजिशन्स ऑफ पंचायत राज तर नंतर महत्त्वाच्या डेफिनेशन सेक्शन बीमध्ये येणाऱ्या का ज्यासारख्या रिपीट झालेल्या आहेत डेफिनेशन त्या पहिली डेफिनेशन डेमोक्रेजी दुसरी इलेक्शन तीन नंबर गव्हर्नन्स चार नंबर गव्हर्नमेंट पाच नंबरची कॉन्स्टिट्युशन्स आणि स सहा नंबरची फंडामेंटल राईट्स ह्या डेफिनेशन खूप वेळा रिपीट झालेल्या आहेत क्वेश्चन क्वेश्चन पेपरमध्ये तुम्ही जर पाठीमागचे क्वेश्चन पेपर जर पाहिले तर तुम्हाला ह्याच डेफिनेशन तिथे देत तेथे तुम्हाला दिसतील तर मित्रांनो हे होते तुमचे डी जी वन म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन हे तुम्ही संपूर्ण विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून कोणाचंही शैक्षणिक नुकसान न हो होणार नाही सर्व विद्यार्थ्यांना चांगले गुण सॉप्टेन होतील फक्त तुम्ही एवढे क्वेश्चन करून गेला तरी तुम्ही पास होसाल चांगल्या मार्क्सने पास होसाल एक पण विषय बॅक पडणार नाही याची गॅरंटी मी देतो तर मित्रांनो थांबूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद तो माला जर आपले हे व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करत चला, थँक्यू